नमस्कार मंडळी या व्हिडिओमध्ये जे तुम्ही फुलझाड पाहताय हे तिरड्याचे आणि हा तिरडा लाल रंगाचा तिरड्याचे हे फुलझाड आहे तर आमच्या इकडे माझ्या इकडेच लाल रंगाचा आणि एक गुलाबी असा कलरचा असे दोन प्रकारचे तिरडे आहेत माझ्याकडे हे फुलझाड ही तर त्यापैकी हा लाल रंगाचा तिरडा दिसायला खूप सुंदर दिसतो आहे आणि मित्रांनो यात हा तिरड्याचा फुलांचा उपयोग आपण देवपूजेसाठी देखील करू शकतो देवपूजेसाठी ही फुलं वापरतात तिरड्याची आणि हा तिरडा जो आहे हा फुलण्याचा हंगाम हा ऑगस्टमध्ये या तिरड्याला फुलं येतात आणि हे या तिरड्याची जी वाढ आहे ती कमीत कमीत एक, एक फुटापर्यंत याची वाढ होते तसेच या तिरड्यांची जी बीज निर्मिती आहे ही त्यांच्या फुलातून होते फुला पडल्याच्यानंतर एक शेंग निर्माण होते शेंग म्हणजे तिचं लांबी कमीत कमी एक एक सेंटीमीटर ते दीड सेंटीमीटर असते आणि त्यामध्ये बिया असतात काळ्या रंगाच्या आणि त्याच्यापासून पुन्हा या तिरड्याची निर्मिती होते